एकदा स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यांची लढत थेट राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यासोबत होणार आहे। राम शिंदे हे गेल्या दोन टर्म मधून या मतदारसंघात विजयी झाल्यात, मात्र आता रोहित पवार यांच्या रूपाने यावेळेस त्यांच्या समोर कडवं आव्हान उभं ठाकलंय। कर्जत शहरातील अकाई देवी इथून वाजत गाजत मिरवणूक काढून रोहित पवार यांनी तहसील कार्यालय येथे जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं, गेल्या 10 वर्षात या मतदारसंघात कोणतीही विकास कामे झालेली नसून या ठिकाणी फक्त जातीपातीचं आणि गटागटाचं राजकारण होत आहे, त्यामुळे आता यापुढे फक्त विकास हाच अजेंडा घेऊन मी निवडणुकीला सामोरं जात आहे। पुढची बातमी नेवास्यातून। शहरामधून भव्य असा रोड शो करत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी बोलताना ते म्हणालेत, मागील 5 वर्षात जो विकास नेवासा तालुक्यामध्ये झाला आहे त्या विकासामुळे जनता निश्चित मला पुन्हा संधी देईल असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केलाय। पाहूयात। जय हरी। आज भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रासप, आरपीआय, शेतकरी संघटना, महायुतीच्या या गठबंधनातनं आम्ही आज नेवासा 221 मतदारसंघामध्ये उमेदवारी दाखल केलेला आहे। हा उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टीचं आमचं नेतृत्व सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वातनं हा अर्ज दाखल करत असताना स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांच्या कृपाशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या या मार्गदर्शनाखाली हा अर्ज दाखल केलेला आहे। कुठेतरी तालुक्यात राजकारण होते आज, तर अर्ज दाखल केलेला आहे आणि आज या निमित्ताने दाखल होत असताना दबावचा विषय येत नाही। आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी, सर्व शिवसेना, रासप, आरपीआय, मित्रपक्ष, आम्ही सर्वांनी आज महायुतीच्या या निमित्ताने अर्ज दाखल केलेला आहे। क्रांतिकारीच्या वतीने पोलीस प्रोटेक्शनची मागणी तुम्हाला करण्यात आलेली, ते त्यांचा राजकीय स्टंट आहे। तेच अर्ज करणार, तेच उद्या काही कुठे करणार आणि तेच आमच्यावरती काही या निमित्ताने आरोप करणार, या हेतूने त्यांनी तो अर्ज केलेला आहे। आम्ही देखील आज त्या निमित्ताने त्याबाबत काय जो खुलासा किंवा शासनाचं काय मत आहे त्याबाबत अर्ज केलेला आहे। मतदारासमोर जाताना काही विजन आहे का? निश्चितच। 2014 जे परिवर्तन घडलं, आज 2019 पुन्हा एकदा जनतेचा विश्वास या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांवरती आज व्यक्त होत आहे आणि त्यामध्ये निश्चितच नेवासा तालुक्याचं हे तीर्थक्षेत्र असलेलं नेवासा तालुका सुजलाम सुफलाम नेवासा तालुका व्हावं या निमित्ताने सर्वांना या शासनाच्या ज्या सुविधा आहेत, रस्ता असेल, वीज असेल, पाणी असेल, सर्व योजना शेतकऱ्यांसाठी असतील, आमच्या युवकांसाठी असतील, माता भगिनींसाठी असतील, या निमित्ताने गोरगरीब असेल, दीनदलित असेल, अल्पसंख्याक असेल, 18 पगड जातीच्या सर्व बांधवांना या निमित्ताने न्याय मिळावा या हेतूने ही निवडणूक महत्त्वाची आहे आणि यातनंच नेवाशाचा विकास हा महत्त्वाचा मानून विकासात्मक कामं या 5 वर्षामध्ये केलेली आहे आणि पुढील 5 वर्षामध्ये देखील मोदी साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या या नेतृत्वातनं ह्या तालुका पुन्हा या निमित्ताने वैभवशाली प्राप्त व्हावं हाच उद्देश या निमित्ताने आहे। भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे या जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। स्वपक्षीयकडून त्यांच्या वेळेस अनेक वेळा त्यांच्यावर आरोप करण्यात आले, त्यांना तिकीट मिळू नये यासाठी, उमेदवारी मिळू नये यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, परंतु पक्षश्रेष्ठीने त्यांच्यावर विश्वास दाखवून पुन्हा एकदा त्यांना भाजपची उमेदवारी दिलेली आहे आणि आज त्यांचा फॉर्म उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे गृहराज्य निर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः आलेले आहेत। आपण बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करून आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात चालू आहे। स्वतः राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। जोरदार शक्ती प्रदर्शन करत बाळासाहेब मुरकुटे यांचा उमेदवारी अर्ज यावेळेस दाखल करण्यात येणार आहे।